मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या आजारामुळे मुंबईतील एचएन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. दरम्यान यावर आता काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची मागणी काही जणांनी केली होती. त्यावर आता भाजप आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. तुषार भोसले याबाबत ट्विट करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली, त्यांना लवकर आराम पडो. मात्र 2 वर्षांपासून त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा एका चांगल्या ऑपरेशनची गरज आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. दरम्यान काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाणार याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता प्रभार दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. सोशल मीडियावरही तसे मेसेजेस व्हायरल होत आहेत, मात्र यावर अधिकृत माहिती मंत्रालयातून देण्यात आली नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.